कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे. तर आता वाजलेले सकाळचे 9 आणि आज तारीख आहे 4 तारीख. आता आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत आणि आत्ता आम्ही गोव्यामधून निघणार आहोत. तर इथून आपण डायरेक्ट जाणार आहोत कोल्हापूर मार्गे. तर कोल्हापूरला आपण महालक्ष्मी ज्योतिबा आणि जे काही पॉसिबल होईल ना बाळूमामाचं ते, परत दत्ताचं जे फेमस मंदिर आहे ते सुद्धा बघायचं आहे. पण फक्त प्रश्न एवढाच आहे की टाईम, कारण आपल्याला घरीसुद्धा जायचं आहे आणि उद्या मंगळवारी आपल्याला सगळ्यांना आम्हाला ऑफिसलासुद्धा जायचं आहे. सो जसं आत्ता आम्ही इथून निघालो की नॉनस्टॉप आम्ही आत्ता कोल्हापूरपर्यंत जाणार. मध्ये एक दोन तीन स्टॉप होतील, थोडंफार रेस्ट वगैरे 10-15 मिनटाचा, आणि मग बघूया आजचा ब्लॉग आपला कसा असणार आहे. जितकं पॉसिबल होईल तेवढं मी शूट करेन. सो आत्ता आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत, सगळं पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे. आता चेकआउट करायचं आपल्याला आणि मग आपला नवीन ट्रॅव्हल ब्लॉग सुरू होतो. सो तुम्हीसुद्धा आमच्यासोबत येत आहे. सो चला, तर खाली आल्याच्या नंतर सगळे फोटोशूट वगैरे करत होते आणि थोडासा टाईमपास केला आणि इथे आम्ही स्टे करत होतो. तर एकदम बीचच्या जवळच होता आणि सनिकेतच्या ओळखीमध्ये होतं, कारण तो टूर्स अँड ट्रॅव्हल्सचंसुद्धा करतो. तर त्याच्या रेफरन्समध्येच हा बंगलो आम्हाला एकदम इमर्जन्सीमध्ये भेटला. आणि हा बंगल्याच्या आजूबाजूला असा सगळा परिसर आहे, सगळे हॉटेलच आहेत. आणि माझं काहीतरी वरती राहिलं म्हणून मी चेक करण्यासाठी गेली आणि खाली येत होती, तेवढ्यात देवांग पडला माझ्या इथे येता येतं आणि त्याला खूप थोडंसं लागलं आणि त्याला थोडंसं शांत केलं आणि मग आम्ही निघालो. कारण काय खाल्लं वगैरे नव्हतं, फ्रेश वगैरे सगळे झाले होते आणि खाली फोटोशूट वगैरे सगळं झाल्याच्या नंतर मग म्हटलं कुठेतरी पोटभर नाश्ता करू आणि मग नॉनस्टॉप जाता येईल. तर आम्ही ह्या रेस्टॉरंटमध्ये आलो ना तर एक नंबर फोन होतं, खूप छान आणि टेस्टी होतं आणि एकदम रिझनेबल कॉस्ट होतं. तर नाश्ता केल्याच्या नंतर मग आपण आता आपल्या पिक्चर व्यवस्थेमध्ये जातो. कशाला? तर हे सनिकेत यांचं कुलदेवत आहे म्हणून आम्ही इथे आता ओटी भरायला थांबलोय. खूप मस्त, किती मोठं मंदिर आहे ना. नरेंद्र जरा चांगला फोटो पण काढ. आणि हे त्यांचं कुलदैवत असून श्री देवी भगवती आणि पार्ले इथलं आहे. आणि मंदिराच्या बाहेर इतकं कडक ऊन होतं आणि आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात तर तुम्हाला माहितीच आहे एकदम गार लागतं आणि खूप प्रसन्न वातावरण होतं. तर आम्ही इथे दर्शन घेतलं, त्यांनी ओटीसुद्धा भरली आणि थोडा वेळ आम्ही रेस्ट केला तिथेच. म्हणजे थोडा वेळ आपण पाय वगैरे पडल्याच्या नंतर बसतो ना, तसं मग आम्ही थोडा वेळ बसलो तिथे आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते की पूर्ण मंदिर कसं बांधलेलं आहे. आणि अवाढव्य एकदम मस्त असं मंदिर होतं आणि खूप छान बांधलेलं होतं आणि खूप मोठ्या जागेमध्ये एकदम खूपच मोठं मंदिर होतं.
मंदिराचा परिसर आणि अक्षरशः पाहायला चटके बसत होते आणि खूप छान वाटलं मंदिराला भेट देऊन. आणि आता आपण पुढच्या प्रवासाला निघतो. आम्ही जिथे CNG भरायला थांबलेलो ना, तर तिथे सुपारीचं झाड होतं, तर मी ते दाखवत होते पण ते कॅमेरा नीट कॅप्चर नव्हता करत. आणि CNG फिल करून घेतले, हवा वगैरे चेक केली, ट्रान्सपोर्ट चांगला होता. अरे मग तो टूर साठी मुंबईला नाही, चॉकलेट देणार तुला मुंबईला. पहिलंच सांग रे काय काय येणार आहे ते पुढे. आल्यावर समजत ते आता का. तर थोडे पुढे आल्याच्या नंतर, एक दोन तासाच्या नंतर, मग आम्ही थोडंसं स्टॉप घेतला आणि हे रस्त्याच्या लगतच मस्त असं हॉटेल होतं, तर तिथे थोडंसं चटपटीत वगैरे असं खाल्लं आणि हे लोकांनासुद्धा थोडे फ्रेश झाले थोडंसं, कारण कंटिन्यू ड्राईव्ह वगैरे करून हातपाय वगैरे सुद्धा दुखतात. तर मग तिथे थोडासा रेस्ट केला एक 5-10 मिनिटाचा आणि मग आम्ही परत पुढच्या आपल्या वाटेला लागलो. आणि जेव्हा तुम्ही कोल्हापूरच्या मार्गाला लागता ना, तर पूर्ण हे पूर्ण असं घाटावरचे तुम्हाला रस्ते माहिती कसे आहेत, एकदम असे सर्व एकदम खोल दऱ्याखाली. आणि बघू शकता तुम्ही स्वर्ण वगैरे सुद्धा खूप होतं आणि कधी अशा रस्त्याने ना एकदम सावकाश गाडी चालवायची, जेणेकरून कोणताही अपघात आपला होणार नाही. आणि तर कारण पूर्ण घाट असल्यामुळे ना खाली एकदम दरी आहे, तर तुम्हाला दाखवू दे खालचा नजारासुद्धा खूप मस्त वाटत होता. तर आमच्याकडे अजिबात टाईम नव्हता तिथे थांबून बघण्यासाठी. कसा होता ना तो सरळच्या सरळ टर्न. अरे बघ ना कसलं वाटतं ते खाली. ए तू नको बघ, तू पुढे ड्रायव्हरला गोड घाट समाला स्ट्रॉंग बॉय आहे बघ. इथं चावायचा मला जायचं ना तिघांनी पण. अरे पण नाही पाऊस पडला तो मातीचा कढीपत्ता काढायला.
आणि इकडे पूर्ण ना काळी माती होती, जशी रत्नागिरीला तांबडी माती आणि आपल्या इकडे लाल माती वगैरे अशा सगळ्या प्रकारच्या मातीचे प्रकार असतात, तसंच इकडे पूर्ण काळी माती खूप छान. आणि आम्ही थोडा वेळ थांबलो होतो कारण ह्यांना हे सगळं जे शेत वगैरे होतं ना बाजूचं ते बघण्यासाठी. आणि इथे तुम्ही तर देवेंद्र तुम्हाला दाखवतोय की पूर्ण शेती होती बाजरीची, तर ते बाजरीची कणसं होती ना, तर ती अशी काय बोलतात कोवळी असतात ना, तेव्हा ती खायला त्याचे दाणे खूप मस्त असे गोड गोडसर लागतात. तर तेच तो काढण्यासाठी एक कणस बोला की आपल्याला खायला घेऊ वाटेमध्ये आणि तो फील घेऊया आपण. खूप म्हणजे असं क्वचितच आपल्या इकडे तर नाहीच होत, घाटावरतीच हे बाजरी ज्वारी वगैरे हरभरा शेंगदाणा वगैरे हे सगळे प्रकार होतात. कोकणात जास्त तर भातच केला जातो, परत इकडे ह्या साईडला नाचणी वगैरे हे सगळे असे प्रकार आहे शेतीचे. बाजरी बाजरी अरे बाजरी आहे थोडस थोडस पण नाही म्हणते हेला 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 त्याला पण जाय पहिलं भारी केलं तिने. नाही नाही संगीन सांनी घेतला काय तरी करून डबा बघितला तेव्हा मी मी तर तिच्या मला डबा खायला काय काय जरा बाय ग कसं जाशील रे बाबा थांब तर जरा हलू हलू घेऊ बोल उतरतो ना दादा बाळाला बघ कसं झोपवलंय आणि जिथून तिथे आता आपण पोहोचलो आहोत महालक्ष्मीला आणि खूप उशीर झाला, मध्ये आम्ही थोडासा रस्ता चुकलो पण आम्ही मॅप लावून लावून मग शेवटी इथपर्यंत आलो, नाहीतर आपलं अजून एक देवस्थान झालं असतं. आणि मग इथून ओटी घेऊन म्हटलं दर्शन घेऊया आतलं. मी तर पहिल्यांदाच आली होती त्याच्यामुळे खूप मला असं एक्साइटमेंट लेवल वेगळी होती आणि खूप आनंद बाबा फायनली आपण महालक्ष्मीला पोहोचलो आहोत. तर आता आमच्यासोबत तुम्ही सुद्धा दर्शन घ्या आणि आपल्या मंदिराची सुद्धा आपण टूर घेऊ की कसं आहे. खूप मोठं आणि एकदम दगडी बांधकाम आहे जुनं, खूप छान वाटलं देवीचे दर्शन करून आणि दर्शनसुद्धा आमचं पटकन झालं. त्याला काय वाटलं काय कॅमेरा महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर कोल्हापूर हे करवीर निवासी श्री महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर आहे आणि हे मंदिर आहे ना महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या 3.5 पीठांपैकी एक आहे.
देवीच्या माथेवर मातृलिंग आहे, वरच्या गाभाऱ्यात सुद्धा मातृलिंग आहे, बाहेर श्री काळभैरव आहे आणि काशी विश्वेश्वरचे मंदिर श्री 12 ज्योतिर्लिंगही आहे. त्यामुळे आदिनया सर्वसंग त्रिगुणात्मक स्वरूपिणी भगवती महालक्ष्मीचे मंदिर आहे. आजही कोल्हापूर अंबाबाईचे मंदिर असाच उल्लेख करतात आणि मंदिरावर व्यवस्थित नजर टाकली तर जैन मूर्ती आढळून येतात. एकेकाळी येते ना पद्मावती नावाची राणी राज्य करत होती असे सांगतात. या भागात ना त्या काळी इडलिंबूच्या बागा आहेत आणि राणी निर्भयपणे राज्य करत असल्याने तिला सिंहासारखी शूर मानले जायचे. देवीच्या मूर्तीमध्ये पद्मावतीचे चित्र रेखीवपणे कोरलेले आहे आणि ही मूर्ती ना पद्मावतीचीच असल्याचा काही ठिकाणी उल्लेख आढळतो. तर ना आपल्या पुराणांमध्ये ना उल्लेख केलेला आहे की 108 पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्या देवीची 3.5 पीठांपैकी एक आहे. हे मंदिर इसवी सन 634 साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले आहे आणि मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातन सिद्ध केले आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरतील. तर असं खूप छान दर्शन झालं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर खूप भूक लागली होती. तर इथे ना अप्पे आणि उत्तप्पा वगैरे खूप फेमस आहेत. रोडला जसे छोटे छोटे स्नॅकचे कॉर्नर आहेत तर तिथे देवेंद्र जेव्हा लास्ट टाइमला आला होता ना तेव्हा त्याने टेस्ट केले होते. तर म्हटलं आपण इथे ट्राय करू. त्याच्यानंतर मग आम्ही म्हटलं जेवायचं होतं तर जवळजवळ खूप उशीर होत आलेला तर आम्ही म्हटलं 7-12 हॉटेललाच ट्राय करू. कोल्हापूरला आलो तर इतर कुठे खाण्यापेक्षा बघू तरी नक्की इतकं काय आहे हॉटेलमध्ये आणि हॉटेलच्या जेवणाची टेस्ट वगैरे खूप ऐकून होतं. त्यामुळे मग आम्ही इथे स्टॉप घेतला. तर आता वाजले रात्रीचे 9:10 आणि आम्ही आलेलो आहोत 7-12 हॉटेलला. तर खूप ऐकून होतो ह्या हॉटेलबद्दल आणि आता कोल्हापुरात आलो तर म्हटलं इथेच जेवण करूया. ॲक्च्युली आम्ही दुपारीच करणार होतो पण आम्ही गोव्यावरून जे निघालो ना तर खूप उशीर झाला. 7 आम्ही महालक्ष्मीच्या देवळामध्ये पोचलो सो आमचं पटकन दर्शनसुद्धा झालं. मग आम्ही ज्योतिबाणी हे सगळं आमचं करायचं होतं पण खूपच लेट झाल्यामुळे तो प्लॅन सगळा कॅन्सल केलेला आहे. सो आता आतमध्ये जाऊया आणि बघूया कसं आहे हॉटेल. पहिल्यांदाच खूप एक्साइटमेंटसुद्धा आहे मला, खास करून हॉटेलचं जे स्ट्रक्चर आहे ते बघण्यासाठी. तर असं हे हॉटेल एकदम गावरान पद्धतीने बांधलेलं आहे आणि जर तुम्ही 7-12 हॉटेलमध्ये तर सगळ्यांना माहितीच आहे की कोल्हापूरमध्ये खूप फेमस आहे. त्याची जी बैठक आहे, जेवणाची पद्धत आहे, ह्या सगळ्यांसाठी ना ते खूप फेमस झालेलं आहे कारण पूर्ण एकदम गावच तयार केलेलं आहे आतमध्ये पूर्ण हॉटेलमध्ये. तर तुम्हीसुद्धा ह्या पूर्ण लोकेशनचा आनंद लुटा. मी जेवढं होईल तेवढं तुम्हाला दाखवते. इथे आणि काउंटर आहे, तिथे आपल्याला पहिले जेवणाचं तिकीट वगैरे काढावं लागतं, कुपन घ्यावे लागतात, पैसे पे करून मग आपण जेवणाच्या कोणत्या पंक्तीमध्ये आपल्याला बसायचं आहे ते तिथे आपण डिसाईड करतो. तर असं पूर्ण एकदम आपलं खेडेगाव असतं ना तसं दाखवलं आहे आणि कुठेतरी आता हे लुप्त होत चाललेलं आहे पण ह्यांनी हॉटेलच्या माध्यमातून हे सगळं क्रिएट केलेलं आहे. पूर्ण असं वाटतं की आपण एखाद्या गावामध्येच बसून जेवण करतो आणि खूप छान फील आला. तर प्रत्येक ठिकाणी त्यांनी नावं वगैरे दिलेली आहेत, तो कोणत्या भागाला काय बोलतात, कसं आहे सगळं ते. बोलतो तुम्हाला जेव्हा मला आधी ना पाणी द्यायला सांगा.
तर इथे तुम्ही बघू शकता की हातावरती भाकऱ्या वगैरे केलेल्या आहेत, तर म्हणजे तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं. आणि खूप छान आणि एकदम मस्त प्रसन्न वातावरण होतं, तर असं वाटत होतं की इथून जाऊच नये. तिथलं जे क्लायमेट होतं ना ते खूपच मस्त, एकदम गावचं फील देत होतं. आणि जेवणामध्ये तुम्हाला बाजरी ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी पाहिजे तर ते तांबडा पांढरा रस्सा तुम्हाला अनलिमिटेड प्यायला भेटतो. पण ते जेवण इतकं स्पायसी असतं ना की आपण म्हणजे ज्यांना एकदम म्हणजे कोल्हापूरची माणसं ते तुम्हाला माहिती किती स्पायसी जेवण जेवतात, तर त्यांच्यासाठी ते ठीक होतं. पण आपण मिडियम वगैरे खाणारे असल्यामुळे इथे सगळ्यांनी मटण थाली चिकन थाली वगैरे घेतली होती आणि सगळं मस्त जेवणाचा आनंद घेत होते. आणि स्पायसी जेवण असल्यामुळे आपण अनलिमिटेड खाऊ नाही शकत. आणि मग जेवून झालं, जेवल्याच्या नंतर परत म्हटलं एक फेरफटका मारून घेऊया आणि मग आपल्याला इथे निघता येईल. गेट लाव, ते गेट लाव. जेवण कसं वाटलं? खूप कसा आवाज येतो? विहिरीचा रे. तिथून मग आम्ही निघालो, वाटतच तर सीएनजी वगैरे फिल करून घेतला. आणि आता दंडा नॉनस्टॉप आपल्याला जायचं होतं, कारण सकाळी सगळ्यांना ऑफिसला जायचं होतं. काही करून 9 ड्युटी स्टार्ट होते, माझा तरी 9 ऑफिस असतं आणि श्रीशालासुद्धा 9 जायला लागतं. तर मग आम्ही मग कुठे स्टॉप न घेता थोडासा सीएनजी वगैरे भरला. आणि माझा ना खूप घसा दुखत होता, गोव्याला गेल्यापासून माझा घसा खूप म्हणजे गेळायला होत नव्हता, इतकं तो दुखत होता. मग म्हणतात विषाला विष मारतं, म्हणून सुरेश मला की काहीतरी आईस्क्रीम वगैरे खा, बघून बघा तुम्हाला आराम पडतो का. मग त्याने आईस्क्रीम घेऊन आला होता. आणि आपले हे अंगणवाडी ते कोल्हापूरचा प्रवास इथेच आपला संपतो. आय होप तुम्हाला सगळे व्हिडिओ आवडले असतील. तर भेटूया मग अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.